धुळे तालुक्यातील फांगणे गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता। मेळाव्यात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, भाषा विकास, गणकपूर्व तयारी, बौद्धिक विकास, कौशल्य विकास, शारीरिक विकास याविषयी तयारी करण्यासाठी वेगवेगळे स्टॉल लावण्यात आले होते। पालकांच्या समक्ष विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी चर्चा करून अध्यापनाचा प्रात्यक्षिक सादर केला आहे। अशा प्रकारे दाखलपात्र मुलांना उत्साहवर्धक वातावरण या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे। गेले कित्येक महिने आपण कोरोनामुळे प्रभावित झालेलो आहोत, याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर झालेला आहे। काही मुले त्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही। या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन लेखन शिकवताना कोणतेही अडथळे निर्माण येणार नाही आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील। यासाठी मार्च-मे 2022 मध्ये आपण सर्वांनी मिळून अभियान राबवायचं आहे, तर शाळापूर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर ही राबवण्यात येत आहे। या अभियानात गाव पातळीवर मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक यांची महत्वपूर्ण भूमिका असणार आहे, अशी माहिती फांगणीतील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या वतीने देण्यात आली आहे। तर या प्रसंगी स्वयंसेवकांची व स्मार्ट मातांची निवडही करण्यात आली आहे। या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल घुगे, केंद्र प्रमुख आशा वाघ, सरपंच कैलास पाटील, शालेय समितीचे व्यवस्थापनाचे अध्यक्ष सुनील पाटील, मुख्य दीपिका मीराबाई वारुडे, शिक्षिका कविता मोरे, रत्नाप्रभा मांडगे, सरला पाटील, अनिता ऐराव आदी यावेळी उपस्थित होते। तर यावेळी पत्रकार दीपक वाघ व प्रवीण मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जिल्हा परिषद केंद्र शाळा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पूर्ण जिल्ह्याभरात शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तर या मेळाव्याचं उद्दिष्ट असं की कोरोना काळात मुलांचं शिक्षण कुठेतरी अर्धवट राहिलेलं आहे, त्याची पूर्व तयारी करण्यासाठी मार्च-एप्रिल रोजी पहिला मेळावा आणि ज्यावेळेस जून मध्ये शाळा उघडतील तेव्हा दुसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तर या मेळाव्यामध्ये 7 स्टॉल लावण्यात आलेला आहे। पहिलं नाव नोंदणीचा, नंतर शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास आणि गणकपूर्व तयारी आणि शेवटी पालकांना मार्गदर्शन। या प्रत्येक 7 स्टॉल मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता तपासायच्या आहेत आणि तो ज्या क्षमता पूर्ण करेल त्याच्यावरती टिक मार्क करायची आहे आणि मग दुसऱ्या मेळाव्यापर्यंत त्याच्या पूर्ण क्षमता आपल्याला पालकांकडनं पूर्ण करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे।